की ज्याच्यामधून झाड स्वतःच कार्बोहायड्रेट स्वतःच झाड अन्नदायक रॉ मटेरियल देणं वेगळं, ज्वारीचं अन्न वेगळं, बाजरी अन्न वेगळं, त्याचं दळणं, त्याचं पीठ तयार करणं, भाकरी तयार करणं. भाकरी गरम असेल तर आज चटकर तर का होणार, आधापूस करून जाणार. गार असेल तर अर्धी कमीच होणार, बरोबर आहे. तसाच कार्बन व्यवस्थापनाचा आपण पाठ आहे ना, ह्याच पहिल्या प्रश्नावर डिपेंड आहे. आणि पहिला प्रश्न जो आहे ना तो म्हणजे आहे 70 मार्काचा प्रश्न, म्हणजे पाणी व्यवस्था. आता तुम्ही विचार करा की असं का असेल, कोणतंही पीक नजरेसमोर आणा, समजा एक डाळिंब आहे, 1000 टन डाळिंब जर आपण क्रश केलं तर 700 लिटर पाणी निघत. एक टन आपण ऊस गाळला तर कमीत कमी 700 लिटर पाणी निघत. बाकीच जर पाणी जर काढलं, पाण्यामधून जर बाकी काही गोष्टी केल्या, तर सर्वात जास्त पोटॅश निघतो. तो एक टनामाग 2 किलो निघतो, एक टनामाग 2 किलो. मग आपली सगळी स्पर्धा रस्सी खेळ चालली, याराच वापरायचं का, आयसेलचं वापरायचं का, हेच वापरायचं का, वरण द्यायचं, खाणं द्यायचं, द्यायचं कधी कवा थांबायचं. आपण द्यायचं तर दिलंच पाहिजे, 100% दिलं पाहिजे. आपल्याला उत्पादन चांगल्या क्वालिटीचं काढलंच पाहिजे, पण इतकं पण उत्पादन नाही पाहिजे की द्राक्षे वेस्ट निघाली आणि खायला एक टुपलीवर बी गोड नाही सगळी आंबट. म्हणजे जो उत्पादन निघणार आहे ते सुद्धा खऱ्याच्या उपयोगाला आलं पाहिजे. तर आपली थोडीशी दिशा पण होत चाललेली आहे, आपण भरकटलेलो आहे सर्वजण. त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा खरंच खूप महत्वाचा पार्ट आहे. आता आमचे एक मित्र आले, हा काय सांगायचा मुद्दा नाही, पण हा खरंच ज्याच्या लक्षात येईल ना त्याच्यासाठी खूप चांगला प्रश्न राहू शकतो. नाशिकला काही एक सेमिनार चर्चासत्र चालू आहे, दर महिन्यातून 2 दिवस चालतं. त्याच्यामध्ये आमचे एक मित्र आहेत दादासाहेब चाळुंगे, त्यांचं कंटिन्यू जाणार असतं. पुढच्या सेमिनारला मी जाणार आहे. तर आम्हाला बघण्यानंतर असं जाणवलं, एक एकर द्राक्षाचा प्लॉट असा बघायला भेटला आम्हाला की तो फक्त जानेवारी पासून डिसेंबर महिन्यापर्यंत त्या मातीच्या क्षमतेनुसार, त्या मातीची गरज ओळखली की ह्याला पाणी धरून ठेवायची क्षमता किती आहे, पिकाला जाणारं पाण्याची क्षमता किती आहे, आणि हे सगळ्याचा रेशो काढला. त्या हिशोबानं पाणी व्यवस्थापनाची मॅनेजमेंट राबवली, फक्त 3 वेळाच पाणी दिले, जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत 2023 मध्ये फक्त 3 वेळाच पाणी दिले. इतकं कमी पाणी लागतं. आणि त्यांचाच काही प्रयोग आहे उसा बाबतीत आहे, एकही पाणी दिलेलं नाही उसा जून महिन्यापासून. नाशिकचा एरिया आहे, पाऊस भरपूर असतो. आता इथून पुढं काहीतरी पाण्याचं चालू देणार, म्हणजे या सगळ्या कल्पनेच्या बाहेरचा विषय आहे, खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आणि हे सगळं टेक्निक आपलंच भारतीय आयुर्वेदिक शास्त्राचं, आपल्याच शेतीशास्त्राचं आहे, पहिल्यापासूनच आहे. फक्त त्याला मार्ग वेगळा होता आणि त्याला आता नावरूप वेगळं यायला लागलेलं आहे, ज्याला फॉरेनचं नाव यायला लागलेलं आहे, फक्त आपण आपलंच विसरून गेलो. तर या सगळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी एक प्रयोग केला होता, ड्रोनने मी राऊंडअप मारला, ड्रोनने राऊंडअप मारला, त्यावेळेस मी 600 मिली टाकलं, आरोज पाणी घेतलं होतं, पूर्ण एकरच 600 मिली मध्ये सगळं तण जाळावं, आणि एसटीपीने मारलं, 200 लिटर पाणी लागलं, 2 लिटर टाकलं, तिथं राहिले तिथं राहिले तिथं राहिले कुठं, म्हणजे 2-5%. म्हणजे हा किती मोठा फरक आहे, 2 लिटर किंमत काही असू द्या, पण ते विष आपण आपल्या रानात घालतो तर किती पर्यंत घालायचं. आणि एका पिढीमधून दुसऱ्या पिढीच्या हातात जमीन आपल्याला द्यायची, ती कोणत्या क्वालिटीची द्यायची, हा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे जवळ आपण. तर आज त्या आपण सरांकडून माहिती पाण्याच्या बाबतीत सगळं घेऊ. पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा पार्ट आहे. तर आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण कुठल्याही कार्यक्रमात सुद्धा आपलं पूजन करून आपण करत असतो. तर मी पूजन करण्यासाठी काही मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यावं. श्री अरुण मुळी यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. आणि वयस्कर मंडळींपैकी कोण असावेत त्यांचा आपल्याला आशीर्वाद असणं गरज आहे, म्हणून मी तुम्हाला दोघांनाही विनंती करतो, बोराडे आबा आणि सिद्धे साहेब या पुढे यावं. गोरपडे सरांमध्ये काळ्या
काय बघू